आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची 133व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी शिरडोण येथे त्यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती स्मारकामध्ये माननीय विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदार पद्धतीने सोहळा पार पडला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 133व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बुधवारी शिरडोण येथील त्यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती स्मारकामध्ये पुण्यतिथी सोहळा माननीय विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदार पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नाळा किल्ल्यावरील कलवातिनीची विहीर येथून क्रांतिवीरांच्या वाड्यापर्यंत क्रांतिज्योत आणण्यात आली. यावेळी माननीय विवेक पाटील, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आरसी घरत, पंचायत समितीच्या सभापती चित्रा गायकर, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सरपंच अचला वाजेकर यांनी क्रांतिज्योतीचे स्वागत केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्व प्रस्थापित करण्याची शिकवण दिली. आपल्या भाषणात श्री पाटील म्हणाले की शिरडोण येथील युवक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करत असतात, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामुळेच आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतीचे कार्य जगभरात पोहोचत आहे. आणि ग्रामस्थ शिरडोण आणि ग्रामपंचायत शिरडोण यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय उत्साहानं हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला. अशी गरज साहेब गेली अनेक वर्ष मी या कार्यक्रमाला येतो, दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य या ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतात, दरवर्षी त्यांचं काहीतरी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी करत असतात. आणि मला अतिशय आज अभिमान आणि आनंद वाटला की माझ्या तरुण सहकाऱ्याने सांगितलं पुढची जोत आम्ही जिथं आद्य क्रांतिवीरांचा मृत्यू झाला इडन बर्ड मध्ये त्या जेल मध्ये तिथून आम्ही जोत आणणार आहोत. मी फार मोठे आनंद तर मी त्या ठिकाणी जाऊन आलोय. ज्या जेल मध्ये त्याला मृत्यू झाला तो जेल आता अस्तित्वात नाही, त्याने ते तोडून शहराच्या बाहेर नेलेलं आहे. जिथं आता नवीन जेल गेले त्या ठिकाणी मी जाऊन तिथे कसल्याही प्रकारची नोंद या नवीन जेल मध्ये नाही, कदाचित त्या जेलरला माहिती नसेल. पण आपण जर जाणार असाल तर आपली जी काही भारतीय अंबॅसी तिथली आहे त्या अंबॅसीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो. आणि सरकारी खर्चाने परदेशात जाऊन येण्यापेक्षा आम्ही आमच्या खर्चाने ग्रामपंचायतीच्या खर्चाने जाणार या देशातलं पहिलं गाव असं असेल का ते शिरडोण असं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या वासुदेव बळवंत फडकेंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मला वाटतं देशभर आणि जगभर त्याची माहिती आणि माहिती लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास वाटतो. कारण आद्य क्रांतिकारांना या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं जीवन हे त्या ठिकाणी दान केलं असं म्हणावं लागेल, त्यासाठीच वापरला असं म्हणावं लागेल. कौटुंबिक आद्य क्रांतिकारांपासून आपण काय घेणार असाल तर स्वतःच कुटुंब आणि तेवढ्या कुटुंबाचं आई सुख याच्या पुरता विचार न करता हा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या कुटुंबावर कसलंही संकट आलं, माझ्यावर कसलंही संकट आलं, त्यामध्ये माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेने त्याने निश्चितपणे काम केलं. दरम्यान अरविंद म्हात्रे यांनी शिरडोण आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थान असणाऱ्या गावाला विकास निधीची कधीही कमतरता पडू देणार नाही असे सांगितले. मगाशी मंत्र्याने आमचे मित्र राम भोरे साहेब म्हटले का आम्हाला जिल्हा परिषदेमधून अर्थसहाय्य पाहिजे, साहेब नक्की सांगतो हा कार्यक्रम कायमस्वरूपी असावा यासाठी आम्ही 2,50,000 रुपये जिल्हा परिषदेतून तरतूद करून ठेवलेले आहे, जेणेकरून हा कार्यक्रम येणाऱ्या पिढीला एक आदर्श राहावा म्हणून. तसेच गेल्या वर्षी आमदार साहेब मला याच कार्यक्रमामध्ये सांगितले होते का आज वस्तू इथे उभी आहे आणि वस्तूसाठी आणि येणाऱ्या गावासाठी मला 10,00,000 रुपयाची निधी जिल्हा परिषदेमधून द्या. मी साहेबांचा शब्द खाली पाडून दिला नाही, पण या शिरडोणसाठी 10,00,000 रुपयाची निधी मी गेल्या महिन्यामध्ये दिला.
तसेच आता बोलता बोलता आम्ही ज्या वेळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी राम भोईर म्हटले इथे कमानीसाठी साहेब आम्हाला काहीतरी पैशाची निधी द्या. साहेब मी नक्की आश्वासन देतो तुम्ही नाही म्हटले तरी मला शेवटोल हा माझा एक आवडता गाव आहे त्यामुळे नक्की मी तुमच्यासाठी निधी देणे आवडून यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर सी घरत यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. आपल्याला माहित आहे की आपण वाढदिवस आणि पुण्यतिथी का साजरी करतो. माणूस जन्माला आल्यानंतर त्याने जी समाजासाठी जी कामं केलेली असतात त्या कामाची आठवण म्हणून आपण या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. आणि म्हणून वासुदेव बळवंत फडके ते शिरडूर गावचेच आदर्श नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचे या देशाचे आदर्श होते. आपल्याला माहिती आहे मी आज एका पेपरमध्ये वाचलं की 1800 काळामध्ये त्यावेळेला आपल्या देशामध्ये दुष्काळ पडला होता आणि ते दुष्काळावरती इंग्रजांनी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून त्यांनी त्यावेळेला संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं. आजही आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती असताना आपल्या इथल्या लोकांना सुद्धा त्या दुष्काळीच्या परिस्थितीसाठी लढावं लागतं ही त्या काळातली चालत आलेली गोष्ट आजही ती कायम स्वरूपी आहे. आणि म्हणून एवढी वर्ष झालेली असताना सरकार कोणाचं असो पण त्याच्या ह्या दुष्काळावरती कायम स्वरूपी तोडगा अजूनपर्यंत त्या ठिकाणी निघालेली अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या काळात वासुदेव बळवंत फडके यांनी यांना जेलमध्ये जावं लागलं. आता एवढंच फरक आहे माणसं जेलमध्ये जात नाहीत पण आत्महत्या त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी करत आहे हा एवढाच फरक आहे. पण त्यांना फासावं जावं लागलं लोकांना आता या ठिकाणी आत्महत्या करावं लागलं हा एवढाच फरक आहे. आणि म्हणून अशा थोर नेत्याला या ठिकाणी किती किती आपण वंदन केलं नमन केलं तर ते अपुरेच राहणार.